तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ सकाळची वेळ 8 वाजलेले आहेत आता आणि आपल्याला हे काय देत आज. तर मित्रांनो, आता सकाळ सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि मी आलो आहे रानात. आता आपल्याला इकडला कांदा दिसतो, ह्याला खत टाकायचं आहे. ह्याला आत्ताच गाडीव खत आणलंय, सुपर युरिया आणि 15-15 ती टाकून घ्यायची आपल्याला. एक पहिला डोस कांद्याला ह्या तर घेतो मी आता. खत मिसळून घेतो आता ह्याच्यात तळवडे. आत्ताच मी युरिया आणि 15-15 ह्याच्यात मिक्स केलेलं आहे आणि ही बहु एन्झाईम आहे. ही एक पांढऱ्या मुळीची वाढ करते, बेस्ट क्वालिटी आहे ह्याची पण. आणि ही सिंगल सुपर फॉस्फेट आहे, गोळीच्या ह्याच्यात असते, ही गोळीच्या फॉर्ममध्ये. आता गोळी सुपर पण टाकले आणि शेवटी ही बहु एन्झाईम टाकलेलं आहे आपण. आता ही व्यवस्थित मिक्स करून आपण कांद्याला टाकायची. काय करतो तू रानात? खेळतो. बघ कसा नादी लागला. ए विनू, नवीन काहीतरी. झालंय आता खत घालून आपला. आता घेऊ खत टाकून. आता हे दीदी तू युरिया टाकती? किती राहिला टाकायचं? आणि इकडे किती सार राहिले? ते 5 का? टाक मग. तुला चांगला येतोय टाकायला. हा बघू किती राहिला आहे त्याच्यात पाटी. टाक मग. कशी मुठ घ्यायची? झालं का? हा टाका मग. चला आपल्याला हरभरा खायचा आहे. पण झालं ना आता. झालं का आता? किती टाकलं तू सांग बरं. किती सारं टाकलं तू? किती सारे टाकलं? सारे किती टाकलं?
काय करते तू? बघ ना माझी पॅन्ट कशी फाटली ही. तो हो गुडगा दिसतोय सारा फाटली, टर 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 फाटती सगळी. आता मला पैसे दि की अगं पॅन्ट आणाय तरी. हो सगळी फाटली पॅन्ट. आता मला बघ कशी फाटली पॅन्ट हो सगळी. दि की मला पैसे आणाय पॅन्ट. कुठं पॅन्ट आणावं लागन की आताच आणावं लागन की? आता पप्पा तुमच्याकडे हाय ताने पॅन्ट घाला नाही कशाला घालताय? आता पप्पा ते कांद्याला हिरा टाकून झाला. आता लसणाला हिरा द्यायच्या हिरा टाकायच्या हो का? लसूण टाकायच्या म्हणून चांगलं आहे का गे आपलं लसूण? लसूण पप्पाला आता लसणातलं घट टाकून झालं. आता इकडे लसूण आले तर लसूण ते लागेल. पप्पा पप्पा काय काय करत? मी लसणाला खट टाकतोय बाळा हे ते आपल्या. कांदा ते खट टाकून झालं का? हा तू टाकू लागले खत मला म्हणून झालं लवकर. तू आणती ना खट टाकू लागाय मला. आलेली की? आलेली की? आणती का? नाही लसूण कसला आलाय आपला लसूण? भारी आलाय. तर आता मित्रांनो आपली लसूण आले होते. इकडे मिरच्याची झाड आहे दोन चार लावलेली. आजी इकडे थोडी फुले लागले हो का? तर आता हा काय कोथिंबीर इथे झाड आले. मिथीच इकडे मिथीच आहे आणि इकडे कोथिंबीर लागलेत खाली. आणि इकडे नंदुले नंदुले छोटी 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 आहे लागले तर वांगी हो का? हो का? हे तर वांगी आले तर नंदुली हो का? फुला. तर आता पप्पाच तिकडे खटाकाचं झालं कांद्याच. तर मी लाळ टाकू लागले होते ते झालं. हा इकडं लसणाला टाकलंय खत हो का? इकडं आता हरभराचा आलाय. हरभरा कशाची भाजी? आणि ही काय? हरभरा. काय हरभरा आहे ना? हा हरभराच आहे. सगळी हरभरा लागला तिथं आपल्या झाडाला. तर आता हो काय हरभरे तो ना तू कसे आवाज येतो? फुरके आवाज येतो ना? कसे आवाज येतो फुरक्या? ए फुरके वाजू नको. काय आवाज येतो फुरक्या? पिलुताई आली. पिलुताईने घेतले विनूला हक काकी. तुला वाटत काय दिसत?
काय केलंय दादांनी कुठं काय केलंय दाखव बरं तुझ्या हातात काय आहे ती काय करायचं त्याच आता दाखव बरं कस चिटकीत साऊंड लावलाय काय तिथं होय राम ते पिन तिथंच खाली खाली लागत असते बस खाली हे तर वरच काय खाते तो बाळा मला गुरांच काम आहे आता जाऊ दे हे काय खातोय बच्चा याला काय देऊ नको ना तोंडात घालीन ही ती बाजार कशाला दिली त्याला ती एखादा काय तोंडात घालेल नग नग तू तू त्याला ना आधीच लावू नको की कस मग खातय काय बी दिले हो ती खायला शिकलाय का आणि त्याला देऊ नको बारक्या पुढे असल्या तोंडात घालीन म्हण ती नग तो शुभ दुपार मित्रांनो दुपारचे 4 वाजलेले आहेत आता आणि आपला आता गुरांचा टाईम झालेला आहे आता आपण गुरांचं गडीभर करायचं काम आता गिनी गवत ती कडवळ कापून घेसी आपलं हे तर आता वाळलं कडवळ इकडं थोडंच राहिलेलं आहे ही त्याच्यामुळं आपल्याला हे कुठलंही जेवारी चालू करायची चला तर आता घेऊ गिनी गवत ती काढून तळवट घेतो आतला आता आपल्या कुटी मशीनचं पाती मोडलं तर झाले कडवळ ती कापून गिनी गवत मी गेलतो हे ग्राइंडर आणायला ही ग्राइंडर ह्याच्यासाठी आपल्या कुटी मशीनीचं कुटी व्यवस्थित होत नाही जरा ती जरा पातं घासायचं आहे त्याचं ती पातं घासली जरा व्यवस्थित होईल जरा कुटी बघू आता हे त्याच ही ग्राइंडरचं फील आहे ही याला आपण बसून घेऊ ही आता हे फील बसून घेऊ आपण ह्याच फील बसून घेतलं आता ही आपण पातं घासू ह्याच्यात कुठे मशीनचं वरलं खोक काढलंय आणि हे बघा अशा चोयट्या चोयट्या पडतात ह्यातनं कुठे व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं आपल्याला पातं लावून घ्यायचं बंद करू तो मोटर झाला आत्ताच आपला आता पान लावून ह्याच दिसतंय का हे घासलेलं
हे काढलं बी घासलंय. बघू आता कुठी कशी होती. आपण तिकडे चारा आणून टाकलेला मी सगळा. इथं तर गिनी गवत आहे, हे मधी कडोळ आणि हे वाळलेली वैरण आहे. आता कुठी एकच नंबर होती बारीक आपली. काय नाही अडचण. आता हाय आली होय. हे काय हो तुझ्याकडे येतो का बघाय. हात खराब होत कुठं जायचं मग. आता किती राहिलं काढायचं कांत. तो मग तर सकारातच होती ही. तर किती बाय आहेत. काय रे बेटा. हा मला ऐका येणार. ती गिरण चालू आहे. पाहू वय पाहू भेटत का नाही. काय नको होत आता. काय करायचे. हा काय करायचे पावाचं. हा हाऊ इथं काय चावलंय तुला मानला. हो फोड आलाय. मच्छरचा आहे की त्याच्यात. हा चल विनो तुझ्याकडे येतोय का बघ. चल बर. काय काय सांगते. खरं चालू आईच हे तर शेण काढा. घेतलंय बर का टाकून सगळं. मी आज सगळं टाकलंय एकट्याने. त्याला काय आता घेतलं शेण खतीस काढलंय. पुन्हा आता कांद लावतानीच एक तर दोन बारे भिजविण होत. गावात येणारच की आता. हे शिपीचं वाहून आलेलं खाली. कुठून सारं वरण आलेलं आहे. वरण पाणी आणल्यामुळं निघतात का कांद बरं खाली. चांगले आहेत ना. 13 रुपयानी कव आलत व्यापारी आज. पांढर कालवाड ते टिपाडात गेलत. आत हे कालवाडानी मागण उचललं आणि ते टिपाडात पाय होत त्याच दोन माग. आता मग अशी म्हण. काय ग बसत नाही. तन काय नाही. छक छक. आय शर्ट सोडली काय ही. होय ग टोक ती पलीकडे चालली बघ तिकडं. त्यांना इकडे हुसकून आत कोण. तर मित्रांनो झालं आता गुरांचं ही काम. आता दिवस मावळून हे गेलेला आहे. भेटूया पुढील ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.